आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार. सुधीरभाऊ, सर्वप्रथम आपलं अभिनंदन. भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत, काय आपली प्रतिक्रिया? आमचे भाजपचे पाच पण आमचे नऊ उमेदवार होते. आमच्यामध्ये स्नेह आहे, प्रेम आहे. माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी व माननीय अजितदादा, आम्ही एकत्रितपणे बसून या महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी, आमचे नऊ उमेदवार म्हणजे नऊ रत्न होते, आणि इथं कुठेही धोका होऊ नये याची काळजी घेतली. महाविकास आघाडी मात्र अहंकारात होती. महाविकास आघाडीच्या वर्गाना तुम्ही ऐकले असेल, काय सांगायचे. आता अजितदादाचे 20 आमदार आमच्या संपर्कात आहे, त्यांचे तर 20 आमदार गेले नाही, पण तुमचे आमदार फुटवेत आणि हे भविष्यातही असंच होणार आहे. कारण तुमचा अहंकार जो आहे तो इतका पराकुटीचा गेला की विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा चातुर्वर्ण्य वगैरे अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करायला लागले. जेव्हा सामाजिक समरसता होते आहे, जात पात या बाहेर आम्ही राजकारणाच्या बाहेर जाऊन भारत माता की जय म्हणत, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, अशा वेळी जातीवर राजकारण करताय. अतिशय निम्न स्तराचं राजकारण सुरू आहे आणि याला सर्वांनी एकत्र येऊन उत्तर देण्याची आवश्यकता. आपण पाहिलं तर महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल असं सांगण्यात येतं की महायुतीचा उमेदवार पडेल, पण मात्र महाविकास आघाडीला ज्यांनी पाठिंबा दिला होता निवडणुकीत, जयंत पाटील, त्यांचाच पराभव झालेला आहे. काय खरंच आहे, शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याची नोंद घेतली पाहिजे. माझा तुम्ही सांगा, आदरणीय रामदास आठवलेजींचा एकही खासदार नाही, पण तरी सुद्धा आम्ही मैत्री जपतो. कारण मित्राचा स्नेह कुठेही कमी होता कामा नये, हा विचार दुर्दैवानी महाविकास आघाडीत. मतलब की हे दुनिया सारी कोण किसका होता है अशा पद्धतीने महाविकास आघाडीचं काम. हा अगदी शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीचे काही आमदारांनी महायुतीच्या बाजूने मतदान केलं आहे का? हे तर सुरुवात आहे, पुढे पुढे पहा. त्यांनी फक्त बोलायचं आहे, 20 दिवसापासून सांगता येते की महायुतीचे आमदार भेटवेत फुटवेत. भेटवे नाही, तुम्हाला किती बनवतात आमचे आमदार हे त्याचं उदाहरण आहे. आणि आमचे आमदार येऊन तुम्हाला बनवतात आणि तुम्हाला वाटतं आमदार फुटवे. अजितदादाच्या आमदारांनी इतक्या चांगल्या पद्धतीने यांना बनवलं, बेसावत ठेवलं, आणि यांना वाटायचं अजितदादाचे आमदार फुटतंय, ते तर फुटले ना, तुमचे फुटले. धन्यवाद भाऊ आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. तर ही तर सुरुवात आहे, पुढे पुढे बघा काय होतं, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याशी बातचीत करताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र चोळीचा हा डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.